राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव तसेच लासलगाव उप बाजारावर विंचूर येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे आज नवीन कांद्याचे एकशे पंचेचाळीस वाहन तर जुन्या कांद्याचे सहा वाहनांची आवक ही लासलगाव येथे आत्तापर्यंत झालेली आहे नवीन कांद्याचे सरासरी बाजारभाव लासलगाव येथे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सहाशे एक रुपये क्विंटलपर्यंत नवीन लाल कांदे लासलगाव येथे आज विकत आहेत तर उन्हाळी कांदे सरासरी दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज उन्हाळी कांद्याला लासलगाव येथे बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज नवीन कांद्याच्या भावामध्ये अकराशे साठ रुपयांची घसरण क्विंटल मागे बाजारभावामध्ये आहे तर जुन्या कांद्याच्या भावामध्ये अकराशे रुपयांची घसरण आज क्विंटल मागे बाजारभावामध्ये लासलगाव येथे पाव्यास मिळालेला आहे सात तारखेला लासलगाव येथे नवीन कांद्याचे भाव सरासरी तीन हजार तीनशे साठ रुपये क्विंटलपर्यंत होते तर जुन्या कांद्याचे भाव तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत सात तारखेला होते तर विंचूर येथे आज नवीन कांदे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी विकले आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार सहाशे बारा रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जुने कांदे सरासरी तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आज जुन्या कांद्याच्या पन्नास वाहनांची तर नवीन कांद्याच्या सहाशे सत्तेचाळीस वाहनांची आवक विंचूर येथे आज दाखल झालेली होती मित्रांनो विंचूर येथेही सात तारखेला नवीन कांद्याचे भाव तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी होते तेच भाव आज दोन हजार चारशे रुपये क्विंटलवर आहेत तर उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर ते भाव तीन हजार रुपये क्विंटल आज जुन्या कांद्याचे विंचुर येथे पावायस मिळालेले आहेत विंचुर येथे भावामध्ये मोठी घसरण आज आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा